पंतप्रधानांनी काल शिर्डीमध्ये माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्याबद्दल टीका केली की शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय काहीच नाही केलं. तुमचा एक आजपर्यंत अभ्यास काय, शरद पवारांचा 5 दशकातला राजकारण झालेलं आहे, त्यांचा शेतकऱ्यांसाठी या 5 दशकातला योगदान काय, खास करून हमी भाव असेल किंवा हमी भावानुसार खरेदी एक कृषी मंत्री म्हणून त्यांच्या काळात कशी झाली, आयात निर्यात धोरण काय सांगाल? मला असं वाटतंय की शरद पवारांची 10 वर्ष आणि मोदींची 10 वर्ष, म्हणजे 2004-05 पासून ते 2014-15 पर्यंत शरद पवारांची 10 वर्ष आणि 2014-15 पासून आत्ता 2023-24 पर्यंत मोदींची 10 वर्ष. आपण MSPचं एक उदाहरण घेऊया. त्यांनी ऊसाचं उदाहरण तिथे दिलेलं आहे, पण त्यांनी कापसाचं उदाहरण का दिलेलं नाही आहे? आता 2004-05 मध्ये कापसाचा भाव हा 1960 रुपये MSP होती आणि 2014-15 मध्ये शरद पवार मनमोहन सिंग सरकार गेलं तेव्हा ती 41 रुपये झाली. म्हणजे 10 वर्षात ती 1960 पासून 41 पर्यंत वाढली, म्हणजे जवळपास 100% वाढली असं आपल्याला म्हणता येईल MSP 10 वर्षात. आता मोदींच्या कार्यकाळात 41 रुपयावरनं यावर्षी 7020 पर्यंतच वाढली आहे, म्हणजे जवळपास 75-80% वाढली. मग आता काय फरक आहे मोदींचा आणि शरद पवारांच्या MSP मध्ये? दुसरं, मोदी काय म्हणतात की आम्ही MSP ची खरेदी आमच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात शरद पवारांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा जास्त खरेदी केली. बरोबर आहे ना, केली असेल ना जास्त खरेदी? ती जास्त खरेदी याच्याकरता झाली की शरद पवार मनमोहन सिंगांच्या त्या 10 वर्षाच्या कार्यकाळात MSP पेक्षा भाव कमी होते अनेक गोष्टींचे, म्हणून त्यांना खरेदी करावी लागली नाही. मोदींच्या कार्यकाळामध्ये MSP पेक्षा भाव कमी होते म्हणून मोदींच्या कार्यकाळात जास्त खरेदी करावी लागली. उदाहरणार्थ पहिल्या 5 टर्ममध्येच कापसाचीसुद्धा जास्त खरेदी मोदी सरकारला करावी लागली, कारण जगात भाव नव्हते. आता मागच्या वर्षी 12,000 रुपये क्विंटल कापसाचा भाव देशात आणि जगात असताना $1.70 मोदींना कापूस खरेदी नाही करावा लागला ना. मग ही अशी तुलना कशी काय करतात? माझं असं मत आहे की आम्ही शरद पवारांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळातसुद्धा मनमोहन सिंग सरकारची आम्ही टीका केलेली आहे आणि मोदींच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात आम्हाला त्याच्यापेक्षा काही खूप जास्त क्रांतिकारी बदल झालेला असं दिसत नाही आहे. उलट, मोदींनी जे 2014-15 मध्ये प्रॉमिस दिलं होतं, वचन दिलं होतं शेतकऱ्यांना की मी सत्तेत आलो तर स्वामीनाथन आयोगाप्रमाणे 50% नफा जोडून भाव देईल, पण ते पाळलं नाही ना त्यांनी. C2+50% हे स्वामीनाथनांनी म्हटलं होतं. मोदींनी तर आल्या सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की C2+50% देता येत नाही, कारण असे भाव दिले तर मार्केट डिस्टॉर्ट होऊन जाईल. आणि मग त्यांनी जे जाहीर केलेलं ते A2FL वर केलेलं आहे. मी इथे आकड्यासही सांगतो की 8-9 ला प्रधानमंत्री मनमोहन सिंगांनी, म्हणजे शरद पवार कृषी मंत्र्यांनी, जे MSP कॉटनची जाहीर केली होती ती 2030 वाढवून 3,000 केली होती आणि ती C2+50% होती. या सगळ्यांवर चर्चा करता येईल ना. मला असं वाटतंय की गुणात्मकदृष्ट्या शरद पवारांचे 10 वर्ष आणि मोदींचे 10 वर्ष याच्यात शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये काहीही फरक पडलेला नाही. उलट, मोदींच्या कार्यकाळामध्ये शेतकऱ्यांचं जीवन आणखीन कठीण झालेलं आहे, कारण डिझेलचे भाव वाढलेले आहेत, रासायनिक खताचे, कीटकनाशकांचे भाव वाढलेले आहेत. जरी ते असं सांगत असलं की आम्ही सबसिडी वाढवली, पण एकंदर भाव वाढ झालेली आहे आणि इतर खर्च वाढलेले आहेत शेतकऱ्यांच्या जीवनाचे. शिक्षण महाग झालेलं आहे, स्वास्थ्य महाग झालेलं आहे आणि म्हणून शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा वाढलेला आहे आणि म्हणून वारंवार मोदींना हे जाहीर करावं लागतं निवडणुकीच्या आधी की आम्ही PM किसान सन्मान निधीमध्ये 6,000 देतो आहे, आम्ही हे असं देतो आहे, पण C2+50% नफा जोडून भाव दिलेला नाही. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं अंडरलाईन मी करू इच्छितो की शरद पवारांच्या कार्यकाळामध्ये 70,000 कोटी रुपयाची देशव्यापी कर्जमाफी जाहीर झालेली होती. मोदींनी या 10 वर्षात शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा केलेली नाही. जर शरद पवारांपेक्षा उजवं काम मोदी करतात हे दाखवायचं असेल मोदींना, तर मोदींनी पुन्हा आता 2-3 लाख कोटीची कर्जमाफीची योजना या 24 निवडणुकीच्या आधी जाहीर करावी. आणि त्याच्यात शरद पवार साहेबांनी जी चूक केली होती की 5 एकराच्या शेतकऱ्याचं पूर्ण कर्ज माफ आणि 5 एकराच्या वरच्या शेतकऱ्यांचं फक्त 25% माफ, याच्यामुळे जो कोरोव शेतकऱ्यांना अन्याय झाला होता तसा अन्याय मोदींनी करू नये असं मी म्हणतो. आणि नाही तर आमच्याकरता तर दोघंही सारखेच होते. आणि मी शेवटी असं म्हणू इच्छितो की आम्ही गरीब माणसं अशी आहोत
की सत्तेपुढे शहाणपण चालत नाही अशी आमची अवस्था आहे. एक राजकीय आरोप सारखाच तुम्ही पाहता का खरोखर, म्हणजे शेती क्षेत्राच्या अभ्यासाच्या अनुषंगाने तो आरोप नव्हता कालचा, तर एक राजकीय दृष्टिकोनातून केला? निश्चित नरेंद्र मोदी साहेब आपल्या पंतप्रधान पदाचा उपयोग आकडेवारी फेकून लोकांना भ्रमित करू इच्छितात. मी पुन्हा एक प्रश्न विचारू का, मोदीजींच्या मन की बातमध्ये उत्तर मिळेल का आम्हाला? मी अत्यंत नम्रपणे मोदीजींना प्रश्न विचारतो आहे की तुम्हाला जर एवढीच गरिबांची चिंता, तुम्ही असं म्हणताना गरीब ही एकच जात आहे आणि गरिबांचं कल्याण हेच माझं उद्देश आहे, तर मोदीजींनी मला याचं उत्तर द्यावं की गेल्या 25 वर्षापासून एक छत्र राज गुजरात राज्यात आहे. शेती हा राज्याचा विषय आहे, शेतमजुराची मजुरी ठरवण्याचा अधिकार राज्याला आहे. या 25 वर्षात गुजरातच्या शेतमजुरांची मजुरी किती वाढली हे मोदींनी जाहीर करावं. ती जर वेतन आयोगाच्या तुलनेत वाढली असेल तर आम्ही मोदींच्या पक्षाचं काम करायला तयार आहोत. आयात निर्यात संदर्भातील शरद पवारांची पूर्ण भूमिका किंवा कार्य तुम्ही कसं पाहता? खास करून असं बघितलं तर पश्चिम महाराष्ट्राचे जे काही कॅश क्रॉप आहे त्यांच्या निर्यातीमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर काही झालेला आपल्याला पाहायला मिळते, मात्र आपल्या इकडचे मराठवाडा किंवा विदर्भातले जे कॅश क्रॉप आहे त्यांच्या निर्यातीबद्दलचा कुठंतरी पवारांनी आयात निर्यातच्या संदर्भात किंवा निर्यात वाढावी कृषी मालाची याच्यासाठी प्रयत्न केले, मात्र कुठंतरी क्षेत्रीय भेद तर आहेच. उसाचं आपण उदाहरण घेऊया, जेव्हा जेव्हा जगात साखरेचे भाव कमी असतात तेव्हा साखर निर्यातीला सबसिडी दिली जाते आणि साखर आयातीवर आयात कर ताबडतोब लावला जातो. हे शरद पवारांच्या राज्यातही सुरू होतं आणि हे मोदींच्या राज्यातही सुरू आहे. पण शरद पवारांच्या राज्यात म्हणजे मनमोहन सिंगांच्या राज्यात जेव्हा कापूस निर्यात बंद केली होती मनमोहन सिंगांनी, तेव्हा मोदींनी त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं होतं आणि मनमोहन सिंगांना पत्र टाकलं होतं की गुजरातच्या कापूस उत्पादकांचं नुकसान होतं आहे. पण 85 लाख गाठी निर्यात झाल्यानंतर मनमोहन सिंगांनी निर्यात बंद केली होती. पण मोदींच्या कार्यकाळात मागच्या वर्षी 20 लाख गाठीसुद्धा कापसाच्या निर्यात झालेल्या नाहीत आणि मोदी कापूस उत्पादक प्रदेशातनं गुजरातमधनं येतात. मग मोदींनी साखरेला निर्यातीला सबसिडी देतात तशी कापूस निर्यातीला सबसिडी देऊन मनमोहन सिंगांचा जो 85 लाख गाठी निर्यातीचा रेकॉर्ड होता तो मोडला असता तर आपण नक्की म्हटलं असतं की शरद पवार हे मनमोहन सिंग आणि मोदींपे मनमोहन सिंगांपेक्षा मोदीजी हे फार चांगले आहेत कापूस उत्पादकांकरता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.